subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरातील संतोषी माता हॉल येथे आज रोजी जळगाव जिल्हा धान्य व्यापारी सभा संपन्न झाली. या सभेमध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील 17 तालुक्यांच्या 350 व्यापारी प्रतिनिधींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पूजन करून वंदन करण्यासोबतच दीप प्रज्वलन करण्यात आले. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील व्यापारी प्रतिनिधींना व्यापारा संदर्भात येणाऱ्या नियमित अडचणी व समस्या मांडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे व्यासपीठ नसल्याने गेल्या एक वर्षापासून जळगाव जिल्हा व्यापारी संघटन या नियुक्त कार्यकारिणी मार्फत व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम जोमाने केले जात असल्याने आज रोजी भुसावळ शहरातील आडत आणि व्यापारी असोसिएशन तर्फे आयोजित जिल्हा संघटन मेळाव्यात अनेक व्यापाऱ्यांनी रोजच्या व्यापारात येणाऱ्या दैनंदिन समस्या मांडत त्यावर ठराव पारित करून तो ठराव विधानसभेत मांडला जाणार असल्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी उपस्थित व्यापारी प्रतिनिधींच्या समस्यांचे निवारण करत येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे व्यापारी कौशल्य पूर्ण मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले. भुसावळ व्यापारी असोसिएशन उत्कृष्टरित्या आयोजित केलेल्या या मेळाव्याचे कौतुक करत उपस्थित व्यापारी प्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केल्या. मीटिंग यहाँ पे हुई, कौन कौन से मुद्दे यहाँ पे मांडे गए? व्यापाऱ्यांच्या रोज सामान्य येणाऱ्या समस्या व त्यावर उपाय यासाठी दरवर्षी ही मीटिंग आयोजित केली जाते. या वर्षभरामध्ये ज्या ज्या व्यापाऱ्यांवर समस्या आल्या आहेत त्याच्यावर विचार करण्यासाठी कार्यसमितीचं गठन या सभेमध्ये होतं. व्यापाऱ्यांच्या समस्या म्हणजे लेट पेमेंट, पेमेंट बुडणं, या समस्यांवर या मीटिंगमध्ये विचार होतो. नवीन कार्यकारिणीची निवड होते, ही कार्यकारिणी वर्षभरासाठी काम करतो. गेल्या वर्षभरामध्ये संघटनेचं संघटन करून संपूर्ण व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक मंच तयार करण्यात आला, जेणेकरून संपूर्ण समस्यांचं हे निराकरण करण्यात येत होतं. हे निराकरण करत असताना संपूर्ण व्यापाऱ्यांना काय आत्तापर्यंत संघटन नसल्यामुळे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कुठलीही जागा नव्हती. या संघटनेमुळे ही जागा निर्माण झाली आणि संघटनेचं महत्त्व जाणून त्या संघटनेसाठी सहकार मंत्र्यांपर्यंत आमची ही दखल घेतली गेली. ह्या संघटनेमुळे जिल्ह्यातील संपूर्ण व्यापाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने आपल्या समस्या मांडण्यासाठी एक जागा निर्माण झालेली आहे. धरून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, अनेकांनी आपल्या ठिकाणी प्रश्न मांडले, कशा पद्धतीने हे मार्ग निघणार आहे? व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणीवर आज चर्चा झाली आहे. चांगला असा निघाला आहे. मुख्यतः 101 भरणे आणि 100 हा जो विषय होता याविषयीवर डिस्कशन होऊन आणि योग्य तो वेळ घेऊन कार्यकारिणीमध्ये निर्णय घ्यायचा हा एक निर्णय झाला आहे. तसेच व्यापारीला येणाऱ्या अडीअडचणीमुळे त्यांचं एक रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचा प्रतिनिधी विधान परिस्थितीमध्ये पाठवण्यात यावा असा एक ठराव पण आज जळगाव जिल्हा व्यापार संघात मंजूर करण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा व्यापारी संघटन सभेची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येऊन नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षस्थानी श्री राधेश्याम लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राधेश्याम लाहोटी यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राधेश्याम लाहोटी यांनी भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात सक्रिय होत अमूल्य योगदान देत नावलौकिकता मिळवलेली असून व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला असल्याने आज जळगाव जिल्हा व्यापारी संघटनेच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आल्याने उपस्थित व्यापारी प्रतिनिधी, आप्तस्नेही आणि इतर सदस्यांकडून त्यांना फुलगुच्छ देऊन कौतुक करत शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावेळी निवर्तमान अध्यक्ष भरत शेंडे यांनी नवनियुक्त अध्यक्ष राधेश्याम लाहोटे यांना पदभार सोपविला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र लढा, मधुसूदन हेडा, नरेंद्र अग्रवाल, नितीन सुराणा, राजेश लढा, किंचंद कोटेजा तसेच भुसावळच्या सर्व व्यापारी वर्गाने अथक परिश्रम घेतले. जिल्हा अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे, काय सांगणार याच्यावर? मी माझ्याकडून जास्तीत जास्त जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितच संघटनेविषयी निश्चितच चांगलं काम करून जाऊ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.